नमस्कार विद्यार्थ्यांना, आपण इयत्ता 8वीतील इतिहास विषयातील 12वं प्रकरण अभ्यासतोय, स्वातंत्र्य प्राप्ती। सुरुवातीला आपण प्रस्तावना लक्षात घेऊया। 1939 ते 1945 या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्य लढा अतिशय व्यापक झालेला होता, कारण या लढ्यामध्ये क्रांतिकारक असतील, सामान्य जनता असतील, अशा सर्व वर्गातील लोकांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला होता। आणि मग भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर पूर्ण भारतभर वाढलेला होता आणि त्याची गंभीर दखल घेणे हे इंग्रजांना गरजेचं होतं। त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारने विविध योजना त्या ठिकाणी तयार करायला सुरुवात केली। राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झालेली होती। या सभेमध्ये एका अशा कोणत्याही धर्माला महत्त्व दिलेलं नव्हतं, सर्व धर्माचे लोक या राष्ट्रीय सभेमध्ये सहभागी झालेले होते। आणि मग इंग्रजांनी या राष्ट्रीय सभेला कमकुवत करण्यासाठी फोळा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला। त्याचा परिणाम म्हणूनच या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे ही नीती अवलंबली आणि त्याच्यातून मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसते। 1930 साली डॉक्टर मोहम्मद इकबाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार आपल्या कवितेतून मांडला। पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना त्या ठिकाणी मांडली। बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली। राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुस्लिमांचा कोणताही फायदा होत नाही, अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी बॅरिस्टर जिना यांनी त्या ठिकाणी मांडले। म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वातंत्र्यप्राप्ती या घटकामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे त्या ठिकाणी इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी दोन गट स्वातंत्र्य देतानासुद्धा निर्माण करून दिलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात।